कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत अंगात भूतांचे वारे कसे असतात। काही लोक म्हणजे गुरुवर्य मोठे मोठे असतील, ते भूताच्या वाऱ्याला देवाचे वारे म्हणून लाख लाख रुपये घेऊन त्यांची गेनमाळ करतात। जेव्हा गेनमाळ होते त्याच्यानंतर एवढे भयंकर त्रास होतात, पैशात मंदी आणि जे चांगलं चालत होतं त्याच्या मागे एकदम दलिंद्री लागते। मित्रांनो, त्याचे दोन कारण असतात। एक तर तुम्ही जरी तुमच्या अंगात देवाचे खरे वारे येत असेल तरी तुम्हाला थोडाफार त्रास सर्वार करावा लागतो। कारण कसं आहे, तुमचे जे तुम्ही केलेले जे पाप पुण्य असते त्याच्यावरून तुमचे ते पाप जळून जात असतात, निघून जात असतात। मग तुम्हाला सुधारायचा एक चान्स असतो, ते चान्स तुम्ही घेताय का नाही हे तुमच्यावर अवलंबून असतं। त्याच्यामुळे मी तुम्हाला त्रास होऊ शकतो। पण मी अनेकदा पाहिलं आहे ज्यांना भूताचा त्रास आहे त्यांची पण गेनमाळ करून लाख लाख रुपये घेतात। बाजू बाबाईचं म्हणा किंवा इतर देवांचे वारे म्हणून खूप काही लोक फक्त लुबडण्याच्याच कामासाठी आहेत। काही काही लोक तर फक्त भूतांचे वारे म्हणून देवांच्या वाऱ्यांचे गेनमाळ रास किंवा मोठा मोठा कार्य करतात, त्यांना माथेत घालतात। तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ अशासाठीच बनवला आहे की देवाचे वारे आणि भूतांचे वारे कसे ओळखायचे व तुम्ही सावधान होण्यासाठी मी हा मुद्दा बुळमून उचलला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायचं मात्र विसरू नका व अशी नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला मात्र इतरांनाही शेअर करा। भूताबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत हे तुम्हाला पण माहीत असेल। बऱ्याच लोक भूतांवर विश्वास ठेवतात तरी काही लोक याला फक्त अंधश्रद्धा मानतात। भूताचे नाव ऐकल्याने अनेक लोकांना भीती वाटते, पण जगात देव असेल तर भूतांचेही अस्तित्व असते, या परिस्थितीवर अवलंबून असतात। आजही भारतात असे अनेक गावे आहेत जिथे भूतांच्या उपस्थितीमुळे ते सुसाट पडले आहेत। भारतात असे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत जे उद्ध्वस्त शक्तींच्या उपस्थितीचे कारण देत खुद भारत सरकारने रात्रीच्या वेळी भेट देण्यास मनाई करणे अवलंबून केले आहेत। मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का शरीरात भूत असण्याची कोणती लक्षणे असतात? जर आपण ह्या व्हिडिओमार्फत आपण मी तुम्हाला सांगणार आहे शरीरात भूतांची लक्षणे कोणत्या श्रमागेस्तरांनी होतात। जर आपण मानवी शरीरात भूत येण्याची लक्षणे बद्दल बोललो तर सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की भूतांचे किती प्रकार असतात व किती वारे आहेत म्हणून आहे। मित्रांनो, जर तुम्हाला रात्रभर खूप प्रिय स्वप्न पडत असतील किंवा भूतांशी संबंधित स्वप्न पडत असतील तर तुम्ही स्वप्न तुम्हाला घाबरू शकतात आणि तुमच्यावर आशीर्वाद गाजू शकतात। सरळ सांगा, जरी तुम्ही स्वप्नात जास्त घाबरत असाल तर तो स्वतः तुम्हाला त्रास देऊ शकतो। भूत तुमच्याशी मित्री करण्याचा प्रयत्न करते त्यावेळी तुमच्या शरीरात भूत असण्याची आवश्यकता असते असे अनेक आहेत। दोन मित्रांनो, जर तुमचे शरीर खूप मजबूत झाले आणि किंवा तुम्हाला शक्तिशाली शक्ती जाणू लागले तर ते तुमच्या शरीरातील भूतांचे एक मजबूत लक्षण आहे। सोप्या भाषेत समजायले की कमकुवत शरीराने शक्तिशाली काम करणे शरीरात भूतांची उपस्थिती दर्शवते। मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर तुमचे नियंत्रण नसेल किंवा खूप प्रयत्न करूनही तुम्ही शरीरावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत तर अशी स्थिती तुमच्या शरीरातील भूत असण्याची सुचवू शकते। जर तुम्ही एखादी विनाकारण रडायला लागला किंवा तुम्ही खूप रडत असाल किंवा तुम्ही सतत दुःखी असाल तर तेव्हा तुमच्या शरीरात भूत असण्याची आवश्यकता देखील सुचवते व करते। खूप प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला कशात यश भेटत नाही व मनामध्ये वारंवार चुकीचे विचार येतात किंवा भूताशी संबंधित विविध प्रकारचे विचार तुमच्या तर अशा परिस्थितीत तुमच्या शरीरातील भूत येण्याची आवश्यकता असते। जर तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत विनाकारण राग येऊ लागला तर तुम्ही खूप रडायला लागतात तर अशा स्थितीत अशी शक्यता खूप जास्त असू शकते। जर तुमचे रोज वेगळे होऊन लागले, सतत बदलू लागले तर अशा परिस्थितीत त्याची शक्यता खूप वाढते। तर मित्रांनो, या विविध प्रकारच्या लक्षणामुळे तुमच्या शरीरात भूत येण्याची आवश्यकता असू शकते। याशिवाय अनेक प्रकारची कारणे आहेत जसे की पित्र येणे, एखादा मेलेला माणूस लागणे, झपाटणे, त्याच्यानंतर त्याच्या वारं त्याच्या अंगात येणे, अंगामध्ये एक लहळ येणे आणि ते अजून बिना
गाण्याची कधी कधी नाचू पण लागते बघा. एकदा गणपतीचं गाणं लागलं तर देवाचं आहे म्हणून ते नाचू पण लागते. हे मित्रांनो एकदम चुकीचं आहे. तर मित्रांनो हे आहे काही भूतांचे वारे येण्याचे प्रकार आहेत. आता मित्रांनो आपण पाहूयात की नेमकं संचार कसा येतो. भूतांचे वारे तुम्हाला कळलेच असेल कसा होतो. स्वप्नात वेगळे वारणे, त्या देवरश्याकडे आपण गेलो मग ते भूताचे वारे खेळू, त्या कपाळाला कुंकू लावून मंत्र बोलतो, लगेच मग ते आला 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 म्हटलं की मग देव लगेच त्याच्या अंगात येतो, नाचू लागतो. मग काय असेल तर आशेवरचा लिंबू उचलण्याचा प्रयत्न येतो, मग भूत पण उचलणारच खेळू, त्याच्याकडे पण शक्त्यात काहीतरी. त्याच्यानंतर मग आगीच्या खेळाच्या टायमाला मग तो नीट खेळू शकत नाही, ते पाय चोरतो. त्याच्यानंतर गेला माझ्याला त्याला अजून त्रास होतो. जेव्हा त्याचं चांगलं चालतं तेव्हा त्याचं अजून वाटवलं होतं. त्याच्यामध्ये गुरुचे पण दोष नसतो. गुरु फक्त पैसा काम, त्याला पैशाशी मतलब असतो, पण योग्य गुरु पकडा मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता आपण समजून घेऊया की नेमकं खरा संचार हा कसा ओळखायचा, खरा संचार येतो कसा, हे आपण आज आता लगेच जाणून घेणार आहोत. लाईक केलं का मित्रांनो, मग सबस्क्राईब कोण करणार, लवकर करा मित्रांनो. हे रोमांचिक माहिती फक्त तुमच्यासाठीच आहे. खोटे संचार आणि खरे संचार याच्यामधलं मी तुम्हाला आज फरक पण सांगणार आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो या गोष्टी मनात किंवा या संचार किंवा संसार या गोष्टींचा अनुभव घेता संचार खरे असतात की हे तुम्ही तुमच्या मनामध्ये घर करून बसलेले आहे. कुठेही तरी दिवी किंवा देव थेट येण्याच्या अंगात येऊ शकतात नाही, एवढे पात्रता कोणाची नसते आणि ते तत्व झेपण्याची क्षमता पण कुणाजवळ नसते. ज्या लहरी येत असतात त्या आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच पित्रांचा आणि पूर्वजांचा ज्या तत्वाची सेवा केली शक्तीची आत्म्याचा जोड असते त्या आत्म्याच्या साह्याने देवतत्व म्हणजे दिवी देवता संचार करू शकतात. पण ते पूर्व देवतत्व नसून ते आपण तत्वज्ञ दिलेले शब्द पण काही वेळा खोटे ठरतात किंवा बदलू पण शकतात. पूर्व अन्य राज्य म्हणा मित्रांनो देवतत्व निर्माण प्रमाणात नव्हती. या मर्यादेत किंवा ग्रामीण भागात जास्त प्रगती न नसल्यामुळे देवतत्व जे तेज दिसून येत होतं. पण आता जसं जशी प्रगती होते तसा या कलियुगातील कली आपला प्रभाव वाढवताना दिसत आहे. मी सांगितलंच आहे तुम्हाला भूतांचं म्हणून ढोंगाचं पण काम चालू आहे. लोक जास्त भ्रष्ट होत चालले आहेत. जशी भ्रष्ट होते तसं देवतत्व पण भ्रष्ट होत चाललंय दिसत आहेत. त्यामुळे खरा संचार शोधणे म्हणजे कापसाच्या पोत्यातून टाचणीची पिन शोधणे असं म्हणलं तरी चालेल. कोणत्याही तत्व किंवा संचार मागून मिळत नाही. काही लोक माझ्या अंगात देव यावं, तुम्ही माझ्या कान वारं पाहिजे, मला धावजी बाबाचं वारं पाहिजे, हे असं म्हणून ₹50,000 देऊन ₹10,000 देऊन वाऱ्यांचे कान फुगून घेतात. पण हे नकली म्हणू शकतो मी, हे फक्त ढोंगच असू शकतं, नाहीतर कुठला तर पित्राचा एखादा लावला पित्र देवाचं बी नाव पुढे घेऊन खेळतो अंगामध्ये. लोकांना काय गुरुवाऱ्यांना फक्त पैसे. मित्रांनो संचार विविध प्रकारचे घडत असतात. संचार सोडताना लागतो तो अनुभव. अनुभव नसेल तर तुम्ही काही लोकांनी समजत आहे संचार झाला म्हणजे तो सत्य आहे आणि आता आपलं भलं होणार. पण अशा मजबूत राहू नका. आपलं भणार होणार, आपण पण एक एक किलो सोनं घालून फिरणार, माझा पण बंगला होणार, देवी माझ्यासोबत बोलणार, हे लोकांच्या एक कली. लोकांना फक्त हे ढसायचं काम चालू आहे मित्रांनो. जसा साप ढसतो तसा तसं काय काय आता झोळ झमाटे गुरु पण ढसत आहेत सापांसारखे. मित्रांनो पहिली गोष्ट पित्र घरांचा आपल्या घराच्या कुळातील मृत्यू व्यक्ती जेव्हा आपल्या घरात कुठल्याही व्यक्तीवर संचार होतो तेव्हा पित्र असते. आत्मा जेव्हा बाहेरील कुठल्या कुळातील पित्र जेव्हा त्रास द्यायला तुमच्या घरातील व्यक्ती वर संचार करत असेल तर तो आत्मा आहे. हा प्रकार सोडलेला असतो आणि सोडलेली शक्ती संचार करत असते. अशा प्रकारचे दिवी देवता पण असतात. घराचे देव आणि सोडलेले देव देवतत्व तुमच्या कुळातील असले आणि ते तुमच्या कुळातील व्यक्तीवर संचार करत असतील तर ते कुळातील देव हे खरे असतात. पण काही वेळेला आम्ही अनेकदा पाहिले आहेत मित्रांनो तंत्र मार्गाने देवी देवता सोडले जातात पण ते त्रास खूप भयंकर होतो. त्याला चेडा असा प्रकार म्हणतात. चेडा सोडले की देवाचं नाव घेऊन तो अंगामध्ये खेळतो, मग ₹1,00,000 देऊन त्याची गेनमळ पण होती. हे खाप खोटं हे तुमचं फक्त नुकसानच करतं मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. काही लोकांकडे अचानक देवी संचार करतात आणि आपण अमुक तमुक देव आहे, काळूबाई आहे, आंबाबाई आहे व येडाई आहे, दावजी पाटील आहे असे वगैरे वगैरे सांगून आपण काली किंवा ती कधीही तुमचं भलं करत नाहीत. उलट तुम्ही त्यांचं ऐकून जेवढं काही कराल तेवढं अडचणीत जाल. म्हणून दिवी संचार करते या भ्रमात न राहता
संचार जेव्हा घडतो तेव्हा काही गोष्टी पाहणे गरजेचे असते. जोड केलेले शक्ती आहेत का, म्हणजे काही वेगळा चांगल्या शक्तीसोबत वाईट शक्ती कलम म्हणजे जोडल्या असतात. असे असेल तर तुम्ही लाख लाख दोन दोन लाख रुपये देऊन लोकांना फसत आहात. एकापेक्षा जास्त तत्व एकाच माणसांवर आहेत का? हो, हे खरं आहे. एकाच माणसांवर एकापेक्षा जास्त तत्व असू शकतात. पूर्वी एकच माणसाकडे सत्ता राहावी, एकाच माणसाने न्याय करावा यासाठी तत्वाची मूठ केलेली होती, किंवा देवतत्वाच्या मर्जीने एकापेक्षा जास्त तत्व एकच व्यक्तीवर आढळू शकतात. संचार हा पंचतत्वनी बनलेला असतो, त्याची ही उक्ता आहेत का? संचारची निरंकारी किंवा तामसिक शक्ती संचारच्या पुढे ठेवली आहेत का? काही वेळेला बाहेरील तामसिक शक्ती आडवी न ठेवता तो संचार असतो, त्याच्याच तामसिक शक्ती म्हणजे चाळा, चेडा, निरंकार अशी व्यक्ती व अशी शक्ती आडव्या ठेवलेल्या असतात. काही वेळा काही जणांकडे त्यांच्या चांगल्या शक्ती जोडलेल्या असतात, पण त्या तत्वांना मूळ लागलेला असतो. काही वेळा समोरील व्यक्तीवर आपण उपचार करतो, त्यामुळं आपल्या शक्तीला लागलेला असतो. त्यामुळे तत्व स्वच्छ ठेवणे आपण एवढेच गरजेचे असते. आध्यात्मिक प्रगती करून हे शक्य आहे. देवपूजा, पाठ पारायण, मंत्र उच्चारण आणि हंतू देणे या मार्गातून तुम्ही हे तेज चढवू शकता. त्यामुळे दिवस रात्र संचार उभे करण्यासोबत तत्व ही ताकद वाढणे गरजेचे असते. ताकद कसे वाढते? मंत्र तंत्र देवाची भक्ती मनातून पाहिजे. संचार आल्यानंतर माणूस बेशुद्ध होतो आणि त्याला काही भान राहत नाही. कोणत्या प्रकारचे आहेत यावर अवलंबून असते. काही व्यक्तींना संचार चालू असताना बाहेरील घडामोडे समजून असतात, किंवा संचार काय सांगतो ते समजू शकत. आपली संस्कृती खूप मोठी आहे. संचार येणे न येणे ह्या गोष्टी महाराष्ट्रात असून पूर्व भारत वर्षामध्ये त्याच अस्तित्व आहे. काही चुकीच्या लोकांमुळे आपली हिंदू संस्कृती चेष्टेचा विषय बनला आहे. संचार किंवा अवसर ह्या शब्द देतात, त्यात कुठेही सत्यता आढळून येत नाही असा अनुभव लोकांना येतो. असे प्रकार घडतात, त्यामुळे विश्वास नावाची गोष्ट लुपूत चालवीत सातवाडीच्या गलित च्या गावात तर एकाचे वेळे एका माणसाने कौल लावल्याचे सोडून चार जणांचे कौल एकदम लावतात. फक्त पैशांसाठी ठेवण्याचा काम अशा मर्यादित करत या करणारे जास्त मिळत आणि सत्य देणारे या घोटाळ्यात लांडेत बुडालेले आहेत. त्यामुळे पाखंडी लोकांपासून सावधान राहा. ही सर्व माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, ह्याच्यावरून हे कळतं की काही लोकांच्या अंगामध्ये देव येतो तर ते लोक फक्त तुम्हाला 10% भेटतील, पण काही लोकांना चेड्यांचा, पित्रांचा किंवा दुसरी बाजू देवांचं नाव घेऊ आपलं चेड्या सोडलं तर देवांचं नाव घेऊन अंगात खेळणं भूताचा प्रकार असं खूप आहेत. मित्रांनो, मी देवाचं पण असं म्हणत नाही की प्रत्येकाच्या अंगात देवच येतो असं नाही आहे. मित्रांनो, देव अंगात येणं एवढं गरजेचं पण नाही आहे. तुम्ही देवाच्या आतून भक्ती करत असाल, रोज त्या देवाचा प्राणायाम सतत तुमच्या मुखामध्ये त्याचं नाव येत असेल तर मित्रांनो देव तुम्हाला असा पण प्रसन्न होऊ शकतो. अंगात येणं हे मित्रांनो लोकांची वेगवेगळी श्रद्धा आहे. आजकाल कसं आहे, तुझं चांगलं होत असेल. आता समजा काही गुरुवर लाख लाख रुपयाचे सोनं घालत असतील तर लोकांना काय वाटतं, बाबा त्याच्या अंगात दिवे यायला लागले म्हणून त्याचं एवढं भलं झालेलं आहे. आता माझ्या बी अंगात दिवे आल्यानंतर मी पण लाख लाख रुपयाचं सोनं घालतो. हे लोकांना फक्त एक झालेला गैरसमज आहे, बाकी मित्रांनो काय नाही. असे 10% लोक आहेत ज्याच्या अंगात खरे वारे येते. नाहीतर आजकालचे मी असं बघितले आहेत पुण्यात, मुंबईत, खूप इतर कुठेही खेड्यापाड्यात पण बघितलं आहे मी. नाही असं नाही, तर भूतांचं वारं असलं तर त्याचे गेनमाळ करून लाख लाख रुपये घेऊन त्यांना देवाचा खुलासा केला जातो. त्याच्यानंतर त्याला फक्त दलिंद्रीच लागते. आपण ते कुठल्या ना कुठल्या वाईट मार्गाला लागू लागतो. मग ते दारू पे, गांजा पे, हे असं झालेलं आहे. मी म्हणतो जे आम्ही बघतो डोळ्यानं ते व्हिडिओ बनवतो, कुठल्या ग्रंथामधलं कुठल्या पाठामधलं आम्ही सांगत नाही. जे लोकांचा अनुभव आहे ना, आमचा अनुभव आहे ना, तेच आम्ही लोकांना सांगतो. मित्रांनो, कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये काही अटी वाचून मला कॉल करावं व केला नसला तरी चालेल. विनाकारणचा त्रास देऊ नका. पहिली गोष्ट ही
मी तुमच्या एवढा ज्ञानिक नाही आहे, पण जेवढं मला दिसलं मी तेवढं बोललो मित्रांनो. बाकी संचार येणं हा खरा पण आहे आणि खोटा पण आहे, तुम्हाला हे व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर कळलंच असेल मित्रांनो. काही लोक असतात फक्त पैशापोटी काहीही सांगतात, चेड्या गोट्याची करणी जरी असली आणि त्याच्या अंगात जरी घुमा लागलं, ह्याला आंबाबाई आली, ह्याला काळोबाई आले म्हणून लाख लाख रुपये घ्यायला ते मोकळे, त्याच्यानंतर काय त्याचं वाटलं व्हायचं, ते वाटलंच होतं. असे 10% लोक आहेत ज्यांच्या अंगात येतं. काही लोक असे पण आहेत त्यांच्या जबानीवर यश आहे मित्रांनो, ज्याचं लगेच चुलीतली राख जर काढून दिलं ना त्याला पुढतीला लगेच फरक पडतो. काही काही लोकांची जबान ही खरी आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. वारं येणं हे एवढंच गरजेचं नाही, पण काही लोकांना मी असंही पाहिलं आहे ज्याच्या अंगात वारं येत नाही तो पण गेरमाळा करायला लागलाय पुस्तकं वाचून. काय मित्रांनो, हे तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय पण तुमच्या मनातून वळत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. जय दावजी मालक, जय काळूबाई, जय.